सध्या राज्यभरात कोरोना रुग्णसंख्येत रोज घट होत असून मार्चच्या मध्यावधीपर्यंत तिसरी लाट बऱ्याचपैकी ओसरेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. सध्या राज्यात मास्कमुक्ती केली जाणार नाही, त्यामुळे तूर्तास राज्यात मास्कमुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नसून जशी परिस्थिती येईल त्यानुसार निर्णय घेतला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी दिली. राज्यात रुग्णसंख्या कमी होत असली तरी नागरिकांनी पहिल्या आणि दुसऱ्या डोसचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन देखील टोपे यांनी यावेळी केलंय. निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली. एक नक्कीच आहे की आपण पाहतोय ज्यावेळी तिसरी लाटेची सुरुवात झाली होती त्यावेळी जवळजवळ पीकला असताना 48,000 रोज संख्या असायची, ती खाली जाता जाता 25 नंतर 6 आता एकदमच कमी कमी दररोज होत चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की साधारण मार्चच्या मध्यावधीपर्यंत तिसरी लाट बऱ्यापैकी ओसरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने आज जे पॉझिटिव्हिटी रेट कमी होतो आहे, संख्या कमी होती आहे, या सगळ्यांच्याच अनुषंगाने निर्बंधांच्या संदर्भातसुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि ते सकारात्मक आहेत की इथून पुढच्या काळात निर्बंध दिवसेंदिवस आपण सगळे कमी करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की सगळ्यांनी फक्त आपली काळजी घ्यावी, वॅक्सिनेशन मात्र आपल्याला पूर्ण करायचं आहे. वॅक्सिनेशनमध्ये आपण सगळ्यांनी जोर दिलाच पाहिजे. जे काही फर्स्ट डोस राहिलेत, जे सेकंड डोस राहिलेत, ते पूर्ण झाले पाहिजेत याबद्दल प्रशासनाला कटाक्षाने आम्ही सांगत आहोत आणि पाठपुरावा करत आहोत. मास्कमुक्ती तूर्त अजिबात नाही, कारण कुठल्याही परिस्थितीत मास्कच्या संदर्भात आपल्या डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या खूप मोठी आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेमध्ये आपण भारत देशाला थेट तुलना ॲपल टू ॲपल करता येऊ शकत नाही, त्यामुळे तूर्त मास्कमुक्तीचा विषय नाही. परंतु पुढच्या काळात जशी जशी परिस्थिती होईल त्या अनुषंगाने योग्य ते निर्णय निर्बंध शिथिलीच्या बाबतीत करण्यात येतील. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.